इतिहास व नागरिक शास्त्र यत्ता आठवी प्रकरण सात असहकार चळवळ इसवी सन एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा काळखंड गांधीयुग या नावाने ओळखला जातो एकोणीसशे वीसमध्ये मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधींकडे आली गांधीजींनी सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली नमस्कार मी हार्दिक स्वागत करतो चळवळ या प्रकरणावरती आपण लोकसेवा आयोगाच्या सर्व स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणार आहोत या प्रकरणामध्ये गांधीजींनी केलेल्या कार्याबद्दल किंवा त्यांनी घडवून आणलेल्या सत्याग्रहाबद्दल जी माहिती आहे ती थोडक्यात देण्यात आलेली आहे त्याप्र त्यामुळे मागील व्हिडिओप्रमाणे मी जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही जाणणे आवश्यक आहे परीक्षेच्या दृष्टीने ती तुम्हाला सांगत जाईन आणि विशेषतः गांधी युग या कालखंडावरती आयोगाने सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही निवांतपणे वेळ घेऊन ऐकावा अशी आशा करतो गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य महात्मा गांधीनो मध्ये दादा अब्दुल्ला या गुजराती व्यापाऱ्याचे काही कायदेविषयक प्रश्न सोडवण्यासाठी एक वर्षाच्या करारावर दरबान बा दरबानमध्ये दरबान हे आफ्रिकेतील एक शहर आहे आफ्रिकेत गेले होते आणि दक्षिण आफ्रिका ही जी आहे इंग्लंडची एक वसाहत होती तेथे उद्योग व्यापार व अन्य कामधंद्यासाठी जे आहे अनेक भारतीय स्थायिक झाले होते तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखे वागवले जाई त्यांना जागोजागी अपमान केला जात असे त्याचप्रमाणे तिथे काही जे आहे तेथील सरकारने जे आहे ते काही कायदे पारित केले होते आणि गांधीजींनी तिथे काय काय कार्य केलं याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो महात्मा गांधी दक्षिण आफ्रिके जवळपास वीस वर्ष राहिले भारतीयांना मताचा अधिकार नाकारणाऱ्या एका ठरावाचा प्रश्न त्यांनी हाती घेतला होता तेथे महात्मा गांधींनी नाताळ इंडियन काँग्रेस ही संस्था व इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले याच प्रश्नाबरोबर महात्मा गांधींनी जे आहे नोंदणीच्या प्रमाणपत्रावर भारतीयांच्या हाताच्या ठसे उमटणे आवश्यक ठरविणारा एक कायदा सरकारने मंजूर केला होता त्या विरोधात देखील त्यांनी तेथे आंदोलन केले होते आणि जो एकोणीसशे सहामध्ये मध्ये शासनाने एक, एक अध्यादवेश काढला होता त्याद्वारे कृष्णवर्णी यांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे जे काय सक्तीचे केले होते त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती अकरा सप्टेंबर एकोणीसशे सहा सत्या सत्याग्रहाच्या संकल्पनेचा जन्म जो आहे जोहान्सबर्ग एम्पायर सिनेमाग्रह येथे झाला ही बाब बहु बहुतांश विद्यार्थी मित्रांना माहिती नसावी त्यामुळे हा मुद्दा परत एकदा सांगतो कारण की असे मुद्दे मी तुम्हाला या व्हिडिओ नोट श्रंखलेमध्ये पाठ्यपुस्तकाच्या जा बाहेर जाऊन सांगणार सांगत आलेलो आहे अकरा सप्टेंबर एकोणीसशे सहा सत्याग्रह संकल्पनेचा जन्म जो आहे जॉन्सबर्ग एम्पायर सिनेमाग्रह येथे जो सहाचा जो, सहा जो अत्यादेश काढला होता या किंवा हा जो प्रश्न उद्भवला होता या प्रश्नासाठी पॅसिव्ह रेसिडन्स असोसिएशन ही संस्था स्थापन केली जनरल स्टम्प्स यांनी गांधीजींना वाटाघाटीसाठी पाचारण केले होते आणि ऑक्टोबर एकोणीसशे सहा एकोणीशे आठ मध्ये जे आहे त्यांना सक्त मजुरीची शिक्षा देऊन तुरुंगवास देखील भोगावा लागला होता त्यानंतर जे आहे टॉल स्टॉय फार्मची स्थापना आणि कालेन बाक, कालेन बाक या कास्तुविशारात जर्मन मित्राने जे आहे त्यांना देणगी दिली होती त्याचप्रमाणे आफ्रिकेमध्ये असताना कराराची मुदत संपलेल्या भारतीय कामगारावर तीन पाऊंडचा पोल टॅक्स हा कर लादला होता या विरुद्धही गांधीजींनी आवाज उठवून सत्याग्रहद्वारे हा प्रश्न सोडवला होता ख्रिश्चन पद्धतीनुसार न झालेल्या व विवाह निबंधकाने नोंद न केलेल्या सर्व विवाहांना मान्यता दिली जाणार नाही असे तेथील जे आहे उच्च न्यायालयाचा एक निकाल होता याविरुद्धही गांधीजींनी तिथे जे आहे आवाज उठवला होता न्यू काउन्सिलमध्ये मध्ये जाऊन गांधीजींनी सर्व आंदोलनाची सूत्रे हाती घेतली होती फ्रान्सवालकडे जाताना त्यांना अटक झाली होती नंतर वाटाघाटी जी जा, झाली जा, ते जे किली लॉर्ड हार्डिंग्स सी एफ अँड्र्यू जनरल स्टम्प यांच्यासोबतच्या वाटाघाटीमध्ये एक त्यांच्यामध्ये एक वाटाघाट झाली शेवटी सरकारने पोल टॅक्स नोंदणी प्रमाणपत्रे भारतीय पद्धतीनुसार झालेले विवाह या संबंधात या संबंधातील भारतीयांच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या या सर्व अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला आणि ते भारतात नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भार, भारतात परतले जानेवारी एकोणीसशे पंधरा भार, गांधीजी भारतात आल्यानंतर ज्या या या काळामध्ये या कालखंडामध्ये जे गोपाळकृष्ण गोखलेंनी गांधीजी म्हटले आपल्या सभोवतालच्या लोकांना नेता व हुतात्मा बनविण्याचे आश्चर्यकारक आध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्याकडे आहे म्हणजे गांधीजींकडे आहे नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला सामान्य लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले सत्याग्रहाचे तत्वज्ञान गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्रज्ञान लोक चळवळीत आणले सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मत परिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य याचा वापर करता नये अशी गांधीजींची शिकवण होती गांधीजींच्या दृष्टीने सत्य हे सर्वोच्च नैतिक मूल्य होते ते जीवनाचे अंतिम उद्दिष्ट होते मानवी जीवनाच्या अस्तित्वाचाच तो आधार आहे तो सर्वव्यापी वैश्विक होतो म्हणून त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले त्याचप्रमाणे महात्मा गांधी म्हणतात सत्याग्रह म्हणजे अन्याय व पिळवणुकीसाठी आत्मिक शक्तीच्या जोरावर केलेला प्रतिकार त्याचप्रमाणे ते पुढे म्हणत असत की विरोध नष्ट करणे विरोधक नव्हे हे सत्याग्रहाचे मुख्य सूत्र आहे पुढे भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशात जे आहे जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाच्या मार, मार्ग मार्ग स्वीकारला अमेरिकेतील कृष्णवर्णी यांच्या हक्कासाठी झ झगडणारे मार्टिन लुथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नल्सल मंडेला यांच्यावर गांधीजीच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला या सत्याग्रहाच्या साधनांमध्ये असहकार सविनय कायदेभंग उपोषण बहिष्कार हरताळ संप धरणे इत्यादींचा समावेश होतो आणि सत्याग्रहाचे वैशिष्ट्ये यामध्ये हृदय परिवर्तन करण्यावर भर सत्याग्रह हे नैतिक शास्त्र आहे तो प्रत्यक्ष कृतीचा मार्ग आहे अहिंसेचा मार्ग सत्याग्रह समाज हितासाठी करण्यात यावा त्याचप्रमाणे विरोधकावर प्रेम असावे असे जे आहेत ते गांधीजींच्या सत्याग्रहाची वैशिष्ट्ये होती चंपरा चंपारण्य सत्याग्रह बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिशमुळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यावर नीळ पिकवण्यासाठी केली सक्ती केली जात असत जमिनीच्या तीन तृतीयांश क्षेत्रावर निळ निळीच्या लागवडीची सक्ती करणारा करणारे करार जो हो, करण्यात आला होता त्याला जे आहे तीन कठिया असे म्हणत जगात कृत्रिम रंगाचे आगमन झाल्याने निळाची मागणी कमी झाली त्यामुळे उत्पादन बंद करणे गरजेचे झाले शेतकऱ्यांनाही सक्तीच्या करारातून मुक्त करणे आवश्यक झाले होते पण करा या करारातून मुक्त करण्याचा मोबदला म्हणून युरोपियांनी खंडाची रक्कम वाढवली इतर बेकायदेशीर वसुलीही सुरू केली या यापैकी जे स्थानिक व्यापारापैकी राजकुमार शुक्ल जे आहेत यांनी जे गांधीजींना भेट दिली होती या आंदोलनकात गांधीजीबरोबर जे आहे ब्रिज किशोर राजेंद्र प्रसाद नरहरी पारिक महादेव देसाई जे बी कृपलानी इत्यादी ने ते स त्यांचे सोबत सहकारी होते सरकारने यासाठी जो आहे एक चौकशी आयोग नेमला गांधीजींनी या आयोगा गांधीजी या आयोगाचे देखील एक सदस्य होते आणि यानंतर काही कालांतराने ही पद्धत जी आहे ती रद्द झाली गांधीजींनी एकोणीसशे सतरामध्ये चंपराण्यात गे गेल्यानंतर ह्या सर्व ज्या घटना आहेत ते घडवून आणल्या गांधीजींनीच चंपराण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले गांधीजींचा भारतातील हा पहिला यशस्वी लढा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला खेडा गुजरात गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकाची स्थिती अत्यंत वाईट होती तरी सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात असेल गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी जे आहे एक एकोणीसशे अठरामध्ये मध्ये खेडा जिल्ह्यातील साराबंदीची चळवळ केली गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व स्वीकारले आणि अल्पकाळात सरकारने जो आहे हा माफ केला होता या आंदोलनातील महत्वाची भूमिका जे आहे महात्मा गांधीच्या अध्यक्षेखाली घडून आली होती पिके नष्ट ने जमीन मसुलात सूट मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते यावेळी विठ्ठलभाई पटेल भारतसेवक समाजाचे एक सभासद होते तसेच विठ्ठलभाई पटेल इंदुलाल याज्ञिक यांची या आंदोलनात देखील महत्वाची भूमिका होती त्यामुळे ही जी नावे तुम्हाला सांगतोय ती नावे देखील लक्षात ठेवा कारण की आयोग असे प्रश्न विचारू शकत एपत नसणाऱ्या शेतकऱ्याकडून जमीन वसूल करू नये असे सरकारचे आदेश आवर आंदोलन मागे घेतले गेले अहमदाबादचा कामगार लढा पहिल्या माहितीच्या काळात महागाई प्रचंड वाढली गिरणी कामगारांची वेतन वाढ मागवली पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला गांधीजींच्या सल्ल्यानुसार या कामगारांनी संप उपोषण केले आणि याचबरोबर जे आहे त्यावेळेस भारतामध्ये प्लेगची साथ बंद आली होती आणि प्लेगची साथ बंद झाल्यावरही जे आहे प्लेग बोनस देण्यात यावा या कामगाराच्या कामगारांची मागणी मालकांना मान्य नव्हती त्यावेळेस जे आहे तेथील कलेक्टरने गांधीजींना बोलवले होते आणि त्याचप्रमाणे अहमदाबादमधील एक एक जे प्रसिद्ध गिरणी मालक अंबालाल साराबाई जे जी गांधीजींचे मित्र होते तर त्यांची बहीण जी आहे अनुसया बेगम अनुसया माफ करा अनुसया बेन या गांधीजीच्या सहकारी होत्या आणि हा जेव्हा लढा लढवला गेला त्यावेळेस त्यांना जे आहे कामगारांची जी आहे काम पस्तीस टक्के वाढ मंजूर केली गेली रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली युद्ध समाप्तीनंतर ब्रिटिशांच्या हिताचे निर्णय घे भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असे भारतीयांना वाटत होते भारतीयांतील जनतेत वाढत्या किमती वाढलेले कर इत्यादी आर्थिक व राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष वाढत होता ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी व त्यासंबंधी उपाययोजना सुटवण्यासाठी सर सिडनी रॉलट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षासाठी एक समिती नेमली या समितीच्या शिफारशीनुसार सतरा मार्च एकोणीसशे एकोणीसमध्ये केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता एक नवीन कायदा करण्यात आला त्याला रौलट कायदा असे म्हणत या कायद्या कायद्यान्वेंद्र कोणाही भारतीयाला म्हणजे कोणत्याही भारतीयाला विना चौकशी तुरुंगात सरकार दामण्याचा अधिकार भेटला होता या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा न्यायालयात खटला न भरता तुरुंगात दाबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला होत आला या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली होती भारतीयांनी या कायद्याला जो आहे काळा कायदा असे संबोधले या कायद्याविरुद्ध ज्या देशभर संतापाची लाट उसळली गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला आणि सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हडताळ पाळण्याचे आवाहन केले या आवाहनाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रतिसाद दिला जॉलियनवाला बाग हत्याकांड जालियनवाला बाग हत्याकांड रॉयलट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले अमृतसर हे शहर चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते सरकारने दडपणशाहीचे सूत्र सुरू केले गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास इंग्रज सरकारने मनाई केली होती जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला त्या अमृतसर येथील हडताळ प्रकरणी जे आहे डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ जे आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन तेथे आला जालियनवाला बाग मैदानाला एकाच बाजूने असलेला अरुंद रस्ता अडवला गेला व निशस्त्र निरापराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट अमानुष गोळीबार केला गेला बंदुकीच्या सोळाशे फायरी झाडल्यानंतर जार, दारुगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद करण्यात आला या हत्याकांडात सुमारे चारशे स्त्री पुरुष मरण पावले असंख्य लोक जखमी झाले गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमीवर जे आहे ताबडतोब उपचार देखील होऊ शकले नाहीत संपूर्ण पंजाबात जे आहे लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांबले होते या खा ह्या पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर हा जबाबदार होता देशभर या कायद्याच्या वर जो आहे निषेध करण्यात आला हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या त्यांना दिलेल्या सर किताबाचा त्याग केला पुढे या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली त्यानुस त्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली ह्या घटना ज्या आहेत ते एकावर एक आधारित आहेत तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा रोलट रोलट जो सत्याग्रह झाला त्याच्यामुळे जॉलिन बाग हत्याकांड झाला आणि हंटर कमिशनचीनाचा सुलतान हा जग जगभरातील मुसलमानांचा खलिफा म्हणून म्हणजेच धर्मगुरु होता पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते युद्धात भारतीय मुसलमानांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यात धक्का लावण्यात येणार नाही असे इंग्लंडने इंग्लंडच्या पंतप्रधानांनी आश्वासन दिले होते पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने ते आश्वासन पाळले नाही त्यामुळे मुसलमानांमध्ये संतापाची लाट उसळली खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुसलमानांनी जी चळवळ सुरू केली किंवा उभारली तिला जे आहे खिलाफत चळवळ असे म्हणतात या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चित वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला जो आहे पाठिंबा दिला हा एक महत्वाचा मुद्दा आहे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा का दिला आणि खाली तिथे जे आहे आयोग एक दोन प्रश्न विचारू शकत तर त्यावेळेस जे आहे तर ही बाब तुमच्या लक्षात असली पाहिजे जी, गांधीजींनी कुठल्या ध्येयांनी जे आहे ते खिलाफत चळवळीला आपला पाठिंबा दिला होता आणि इंग्रजाविरुद्धच्या या लढ्यामध्ये जे आहे ते तुर्कस्तान जे आहे ते जर्मनीच्या बाजूने होते असहकार चळवळ असहकार चळवळी मागे गांधीजींची अशी धोरणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावर अवलंबून आहे जर भारतीयांनीच ब्रिटिश शासनाची संपूर्ण सहकार पुकारला असहकार पुकारला तर तर ते कोसळून पडेल <coughs> माफ करा या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले एकोणीशे वीस मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन आहे नागपूर येथे भरले होते या अधिवेशनात चिंत चित्तरंजन दास जे आहेत यांनी मांडेल्या असकारच्या ठरावाला मंजुरी मिळाली या असाच्या ठरावाला जरी सर्वसामान्यपणे मंजुरी दिली गेली तरी काही बाबी जे लक्षात ठेवायला पाहिजे त्या म्हणजे चिंतरंजन दास यांनी जो ठराव मांडला त्याला आ, काही लोकांनी विरोध केला त्यामध्ये जीना मालवीय बेझंट व टिळकांचे अनुयायी खारपडे आणि मुंजे यांनी जो आहे या ठरावाला जो आहे तो विरोध दर्शवला होता याच अधिवेशनात जे आहे काँग्रेसने एक जी आहे नवी घटना स्वीकारली आणि काँग्रेसचे अंतिम उद्दिष्ट स्वराज्यप्राप्ती आहे असे घोषित करण्यात आले स्वराज्य आता शांतपूर्ण व वैद्य मार्गाने मिळवता येणार मिळवता येणार होते या यासाठी एक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो पंधरा सभास सभासदांच्या वर्किंग कमिटीकडे सोपवण्यात आला या अधिवेशनात ठरलेल्या ठरावानुसार शासकीय कार्यालये न्यायालय परदेशी वस्तू सरकारी शाळा महाविद्यालय याच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आणि त्यानुसार बा सर भारतीय लो आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जे आहेत काही शाळा महाविद्यालये जे आहेत यांची स्थाप स्थापना केली तर सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते सहकार चळवळीची वाटचाल असहकाराच्या कार्यक्रमाप्रमाणे पंडित मोतीलाल नेहरू चिंतरंजन दास इत्यादी नामांकित न्यायालयावर बहिष्कार टाकला याच काळात शाळा कॉलेजावर वरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली अनेक राष्ट्रीय शाळा महाविद्यालय विद्यापीठे स्थापन झाली आणि मागे म्हटल्याप्रमाणे सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते येणाऱ्या निवडणुकावरही त्यांनी बहिष्कार टाकण्यात टाकला होता परदेशी कापडावर बहिष्कार परदेशी कापड्याच्या होळ्या परदेशी कापडांची विक्री होणाऱ्या दुकानासमोर जे आहेत त्यांनी निदर्शने केली त्यामुळे परदेशी कापडांची आयात घटली एकोणीसशे एकवीस मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हडताळ पाळून केले गेले निर्मनुष्य रस्ते व दुक, बंद दुकानदा दुकानांनी राजपुत्राचे स्वागत केले आसाममधील चहा मळेवाल्यापासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यापर्यंत ही चळवळ पसरली होती असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपणशाही सुरू केली उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चोरी चोरा येथे फेब्रुवारी एकोणीसशे बावीस मध्ये शांतत, शांतता शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला त्यामुळे संतप्त झालेल्या जवामाने पोलिसाला पोलीस चौकीला आग लावली त्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह बावीस पोलीस ठार झाले या त्यामुळे जे आहे काँग्रेस का एक कमिटीने एक ठराव पास केला ठराव मांडला त्याला बारडोली ठराव असे म्हणतात आणि या बाळ एक बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस मधील बारडोली ठरावानुसार असहकार चळवळ जी आहे ती मागे घेण्यात आली आणि यानुसार जे आहे शेतकऱ्यांनी अहस आपला महसूल व कुळांनी आपला खंड भरावा असे सांगण्यात आले जमीनदाराचे हक्क हिरावून घेण्यात येणार नाही असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले तर बारडोली ठराव यामध्ये कुठल्या गोष्टीवरती चर्चा झाली हे देखील आयोग विचारू शकतं आणि मी या तुम्हाला गोष्टी ज्या आहेत पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगत आहे त्यामुळे त्या तुम्हाला त्याच गोष्टी सांगत आहे ज्या अतिशय महत्वाच्या आणि त्याच्याशी संबंधित आहेत मुळशी सत्याग्रह असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध सत्याग्रह केला या सत्याग्रहाचे नेतृत्व जे आहे हे नाव लक्षात ठेवा सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले यासाठी त्यांना सात वर्षाची शिक्षा झाली आणि आतापर्यंत जो आपण चळवळीचा जो क्रम केला आहे अभ्यासला आहे त्या चळवळीचा क्रम देखील अतिशय महत्त्वाचा आहे कारण की आयोग जे आहे सविनय कायदेभंगाची चळवळ चळवळ त्यानंतर मुळशी सत्याग्रह अजून जॉलियन बाला बाघ हत्या अशा ज्या आहेत त्या चार घटना तुम्हाला देईल आणि म्हणल की या घटना क्रमवार पद्धतीने सांगा तर त्यावेळेस आपल्याला हा क्रम देखील जो आहे तो जाणून घेणे अतिशय महत्त्वाचा आहे मार्च एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली त्यांच्यावर यंग इंडियात तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिण्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केले गेले ह्या ह्या बाबती लक्षात ठेवा की या सरकार चळवळीचा परिणाम काय काय झाला ठीक आहे त्या परिमा जसं की अठराशे सत्तावन्नचा परिणाम काय काय झाला होता राणीचा जाहीरनामा सैन्यामध्ये हे सैन्यामध्ये जातीच्या जातीनुसार जे जा आहेत सैन्याची विभागणी झाली होती आणि सर्व सत्ता जे आहे ते ईस्ट इंडिया कंपनीकडून राईट्स काढून जे आहेत ते आपल्या इंग्लंडच्या कॅबिनेटने आपल्याकडे ठेवले होते असे जे परिणाम आहेत तेही लक्षात ठेवा कारण की आयोग असाही प्रश्न विचारू शकतो की बाबा सरकार चळवळीच्या चळवळीचा परिणाम काय डॅज डॅडॅज झाला त्यामध्ये जर असे तीन चार गोष्टी जर दिल्या असतील तर त्याही बाबी आपल्याला लक्षात असल्या पाहिजेत आणि गा गांधीजींना सहा वर्षाची शिक्षा सुनावली पुढे प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव गांधीजींची तुरुंगातून सुटका करण्यात आली गांधीजींनी असा चळवळीबरोबरच विधायक कार्यक्रम हाती घेतला आता विधायक कार्यक्रम काय आहे हे लक्षात घ्या त्यात प्रामुख्याने स्वदेशीचा प्रसार हिंदू मुस्लिम ऐक्य मद्यपान बंदी अस्पृश्यता निवारण खादीचा प्रसार राष्ट्रीय शिक्षण अशा गोष्टींचा अंत अंतर्भाव, अंतर्भाव होता या विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली स्वराज्य पक्ष राष्ट्रीय सभेतील चिंतरंजन दास मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली आणि एकोणीसशे बावीसमध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत जे आहे स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे तेवीसच्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतीय कायदेमंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले मात्र यात प्रामुख्याने मोतीलाल नेहरू मदन मोहन मालवीय लाला लजपतराय न चिंग केळकर यांचा समावेश होता देशात जेव्हा हे एक महत्वाचं देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदे मंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने दिली म्हणजे स्वराज्य पक्षाचं जे स्वराज कार्य होतं ते देखील तितकंच उल्लेखनीय आहे कायदे मंडळ सरकारच्या अन्याय धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला भारतात भावी काळात जबाबदार राज्यपती द्यावी अशी मागणी केली भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी हा एक प्रश्न जो आहे तो आयोग विचारण्याची शक्यता येऊ शकते पुढच्या काळात की भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी असे कुणी असे कुणी प्रश्न मांडला राजकीय कैद्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतले सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव जे आहेत ते फेटाळून लावले सायमन कमिशन एकोणीसशे एकोणीसच्या मॉर्टेंगू चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष वाढतच गेला या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक आ, कमिशन नियुक्त केले यात सात सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी जे आहे समिशन सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला एको एकोणीशे अठ्ठावीस साली सायमन कमिशन भारतात आले तेव्हा तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले ते, तेथे ते, तेथे त्याच्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली सायमन गो बॅक सायमन परत जा अशा घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला निर्देशकांवर निर्देशकांवर लाठी हल्ले करण्यात आले लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले या, के या निर्देशकावर पोलिसांनी लाठी हल्ला केला सँडर्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने लालाजींच्या छातीवर लाठीने प्रहार केला या यानंतरच्या निषेध सभेत लालाजी म्हणाले एक एक खिळा ठोकला जात आहे पुढे काही दिवसातच लालाजींचे निधन झाले नेहरू अहवाल भारतातील नेते एकमेकाने राज्यघटना तयार करू शकत नाही अशी टीका भारतमधली बर्कन हेड यांनी केले हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली या समितीचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू हे होते भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे प्रौढ मतदान पद्धती लागू करावी भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत प्रांत प्रांतरचना करावी असे प्रस्ताव जे आहेत ते या अहवालात होते त्यामुळे ह्या बाबी देखील ज्या आहेत तेवढ्याच महत्वाच्या आहेत की आ, नेहरू अहवालामध्ये कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश होता यावरती या जो आहे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे या अहवाला नेहरू अहवाल असे म्हणतात एकोणीसशे एकोणतीस अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा देण्यात आला या पार्श्वभूमीवर एकोणीसशे एकोणतीसच्या डिसेंबरमधील जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षेखालील भरलेल्या लाहोर अधिवेशन जे आहे ते ऐतिहासिक ठरले पूर्ण स्वराज्याची मागणी वसाहतीचे स्वराज्य हे आतापर्यंतचे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते त्या जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव था संमत करण्यात आला यावरती आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टाचा त्याग केला यापुढे भारताचे सो भारताचे संपूर्ण स्व स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनले आयोग कधी कधी जे आहे ते सरळ प्रश्न विचारतात थोडंसं ट्रिकी विचारू शकतो जसं की संपूर्ण स्वराज्याचा ठराव कुठल्याच अधिवेशनात पारित करण्यात आला त्याविरुद्ध जर असं जर आयोगाने असा प्रश्न विचारला की राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टाचा त्याग कधी केला किंवा कधी कुठल्या अधिवेशनात केला प्रश्न स्वराज संपूर्ण स्वराज्याचा आणि वसाहतीचा एकच आहे पण या बाबी देखील जे आहेत ते आपल्याला थोड्याशा बारीक सारीक या गोष्टी देखील ज्या आहेत ते आपल्याला माहिती असलं पाहिजे एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला व सव्वीस जानेवारी हा दिवस जो आहे स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चळवण्याची प्रतिज्ञा सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी देशभर करण्यात आली त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आणि याच अधिवेशनामध्ये वर्किंग कमिटीने पुढील चळवळीचे नेतृत्व जे आहे महात्मा गांधीकडे दिले गांधीजींनी सरकारकडे अकरा मागण्या केल्या व त्या पूर्ण न झाल्यास प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घे निर्णय घेतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तकाच्या बाहेर सांग उप, शी संबंधित मुद्द्यांवर सांगितलेल्या इतर बाबी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायलाही विसरू नका त्याचप्रमाणे आपला हा व्हिडिओला कमेंट्स आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद